नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत गोंधुळा येथे. गोंधुळा हे स्थळ चिमूर तालुक्यामध्ये आहे आणि चिमूर पासून साधारणतः हे स्थळ 22 ते 23 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे स्थळ प्रसिद्ध आहे राष्ट्रसंताच्या तपोभूमीकरिता. त्यामुळे ही जी तपोभूमी आहे या ठिकाणी आपण आज आपण भेट देणार आहोत आणि सविस्तर या ठिकाणांचं वर्णन मी आपल्यासोबत करणार आहे. तेव्हा आणि शेवटी ज्या ठिकाणी राष्ट्रसंतांनी तपस्या केली ते स्थळ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे गोंधुळा. सभोताल दिसणारं हेच ते गोंधुळा गाव ज्यांनी आश्रय दिला एका महापुरुषाला. हा सर्व परिसर आहे गोंधुळ्याचा. याच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ध्यानधारणेचा अभ्यास केला. मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. गोंधळे मुक्कामी काही केला वास, साधाया अभ्यास गुंफा केली. डोंगराच्या घरी गावाच्याही दूरी पाण्याच्या शेजारी वस्ती केली. सखा पुरुषोत्तम मालक तेथीचा सांभाळामुचा केला त्याने. तर अशी ही पावन पुण्यभूमी या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आयुष्यातली बरीचशी वर्ष या ठिकाणी होते आणि त्यांनी या मंदिराच्या शेजारीच म्हणजे मागे जे ठिकाण आता आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहोत त्या ठिकाणी त्यांनी तपस्या केली. विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे. ज्या व्यक्तींनी विश्वाच्या स्नेहाबद्दल चिंतन करण्यास सांगितलं आणि सर्वांचा सर्वांनीच आदर करा अशी शिकवण समाजाला दिली, अशा महापुरुषाच्या ओवी या मंदिरावरती लिहिण्यात आलेल्या आहे, ज्या खरंच प्रेरणादायी आहे आणि अध्यात्माच्या वाटेवरती चालणाऱ्याकरिता मार्गदर्शक सूचना म्हणून त्या काम करतात. आता आपण देवरावजी राऊत यांची मुलाखत घेऊया. यांनी तुकडोजी महाराजांसोबत बराचसा वेळ व्यतीत केला. त्यांचे अनुभव त्यांच्याकडनंच आपण ऐकूया. या गोंधुळा येथे या पावनस्थळी आपण आहोत आणि आपल्यासोबत आहे देवरावजी राऊत. ते मूळचे या गावाचे नाही आहे तरी पण त्यांना या ठिकाणाची बरीचशी माहिती आहे आणि प्रत्यक्ष त्यांनी तुकडोजी महाराजांचे दर्शन घेतले. तुकडोजी महाराजांच्या अंगा खांद्यावरती ते खेळले. तुकडोजी महाराजांची त्यांनी मालिश देखील केली. याचा अर्थ त्यांचा आणि तुकडोजी महाराजांचा एकदम जवळचा संबंध होता. त्यांच्याकडून ही माहिती घेऊया की त्यांचे काय अनुभव राहिले या ठिकाणी आणि तुकडोजी महाराजांनी त्यांना कुठला आशीर्वाद वगैरे दिला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव देवराव जगन्नाथ राऊत, मुक्काम कराडी, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली. तर तुमचा आणि तुकडोजी महाराजांचा जो आधीचा तुम्ही जे काही लहानपणी त्यांच्यापासून जे काही अनुभव आहे. मी 16 वर्षाचा असताना डोंगरगाव भुसरी इथं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित होता. माझं जन्मगाव डोंगरगावच असल्यामुळे मी पण त्या ठिकाणी होतो आणि म्हणून तुकडोजी महाराजांच्या त्या दिवशी त्यांच्या सेवेसाठी गावकरी मंडळीकडून माझी नियुक्ती करण्यात आली. अच्छा, अरे वा. आणि त्यामुळे मला बाबाजींचं दर्शन घेणं सहज सुलभ झालं. बरोबर बरोबर. जेव्हा मी तुकडोजी महाराजांचं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांच्या दर्शनानं मला जी धन्यता वाटली ती मी शब्दात तरी विदित करू शकत नाही. बरोबर. कारण त्यांची ती परम पवित्र देह संकल्पना मी माझ्या अनुभवाने आजही अगदी जशीची तशी अनुभवतो हे माझं परम भाग्य समजतो. मी
त्यांच्या संगतीत भजनाच्या अगोदर मी माझ्या हाताने त्यांच्या शरीराची मालिश केली आहे. त्यांना प्रश्न विचारले सुद्धा मी. अरे बापरे, त्यावेळेस तुमचं वय किती होतं? त्यावेळी माझं वय 16 वर्षाचं. अरे बापरे, म्हणजे चांगली समज होती. हा, त्यावेळी तर मी बाबाजींना प्रश्न विचारला असा प्रश्न जगात आजपर्यंत त्यांना कुणीच विचारलेला नाही. अरे वा, काय प्रश्न होता? प्रश्न होता, 14 भुवन प्रकाश तुम्हाला ध्वजा खडीचं उदाम, स्वर्ग मृत्यू पाताल तिहुसे तुम्ही हो उपराम दरसे हर्ष भयो. मी बाबाजींना प्रश्न विचारला, तुमचे चरण धरून 13 स्वर्ग चढलो पण 14 स्वर्ग मला का नाही चढता आला? अरे वा, त्यानंतर मग? त्यावेळी बाबाजीने मला हसत म्हटलं, बापू म्हणे तिथं कोणी कोणाला संगतीत येत नाही, म्हणे तिथं आपल्या कर्तृत्वानं जावं लागतं. अरे वा, तर म्हणजे तुमचा तो अनुभव फार म्हणजे महत्वाचा राहिला आणि अजूनही ते अनुभवता तुम्ही? अनुभवतो. त्यांची जे सोबत आहे, संगत आहे, आणि त्यांनी तुम्हाला कुठला आशीर्वाद दिला ते जरा सांगा. तर त्यांच्यासाठी मी आरमोरीला फराळाचं साहित्य घ्यायला गेलो. अच्छा. योगायोगानं मी ज्या सायकलनं परतत होतो त्या सायकलच्या पुढे एक माणूस येऊन ऍक्सिडेंट झाला. अच्छा. त्यावेळी मी आरमोरीलाच किरायानं राहत होतो 10व्या वर्गात शिकत असताना, म्हणून माझ्या किरायाच्या घरी जाऊन लोकांनी चौकशी केली, नावाची रिपोर्ट सुद्धा तयार केली. पण जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये ते लोक पोहोचलेत तेव्हा मी तुकडोजी महाराजांच्या चरणाजवळ नम्रपणे होतो आणि बाबाजीने मला विचारलं, गारे म्हणे उद्या काय सांगशील तू? मी म्हणेन म्हटलं, बाबाजी माझ्या सायकलचे ब्रेक कमजोर होते. तर बाबाजीने म्हटलं, पाठपुटातलं लाटा कशी पिट्या म्हणे, असं सांगायचं नाही म्हणे. तर मग असं म्हणायचं म्हणे की माझी सायकल अशी आडवी जात होती, तो आडवा येऊन आदळला, त्याच्यामुळे घडलं. जा म्हणे, काही घाबरू नकोस म्हणे, तुला काही होणार नाही आणि तुझ्या हयातभर जर तुझ्या केसाला धक्का लागला तर माझी तुकड्याची जन्मभऱ्याची पुण्य संपली, जा असं म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला त्याने. वा, म्हणजे यांचं सुद्धा तेवढं पुण्य. मी भाग्यवान आहात की तशा महापुरुषांच्या सोबत तुम्हाला वेळ थोडासा देता आला, तुमचं बालपण त्यांच्या सोबत गेलं. खूप धन्य. आणखी काही या ठिकाणाबद्दल सांगू शकता का? या गोंधळ्याबद्दल जेव्हा लोक ऐकिवात कीर्ती ऐकली मी, तर गोंधळ्याला भेट द्यावी असं मनापासून वाटलं. अच्छा. आणि मी गोंधळ्याला दर 2-3 वर्षानंतर एकदा येऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतोय, त्यांच्या मूर्तीचं दर्शन घेतोय. आणि मी आतापर्यंत माझा अनुभव घेतला तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादानं माझ्या जीवनात जी उन्नती झाली, मी मराठी लिटरेचर कडे एम ए पास केलंय. अरे बापरे, त्या काळामध्ये. हा. आणि मराठीचा अनुभव तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने मला इतका अनुभवता आला की त्यांच्या प्रत्येक शब्दातील मोक्ष प्राप्तीचा जो मार्गदर्शन आहे तो आजही अनुभवणाऱ्याला प्राप्त होतय अशी माझी स्वतःची खात्री आहे. अगदी बरोबर आहे. त्यांचं ऍक्च्युली त्यांचं जे हे आहे, त्यांचं जे साहित्य आहे ते मी सुद्धा वाचलं. त्यांच्या प्रार्थना आहे, त्यांचे भजन आहे. लहानपणी मी सुद्धा सामुदायिक प्रार्थनेमध्ये जात होतो. हा, माझं नाव मंगेश श्रीराम आहे. मी मुक्का मानेमवाडी पोस्ट मासाड तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर इथं रहिवासी आहे. आणि जे आपच्यासोबत जे आज आहेत ते असे देवरावजी राऊत कराडीचे, त्यांच्यासोबत मी आमच्यासोबत राहण्याचा प्रसंग म्हणजे आमच्या मानेमवाडीला जेव्हा ते आले आणि आम्ही त्यांच्यासोबत 1-2 महिना घालवला, त्याच्यातून आम्हाला असा अनुभव आला की त्यांच्यामध्ये जे दिलेल्या जे काही स्किल आहेत, त्यांच्या अंगामध्ये जे काही गुण आहेत ही त्यांना गॉड गिफ्ट आहेत. गॉड गिफ्टमध्ये माझ्या अनुभवानुसार जे काही नैसर्गिक संकट म्हणा, कृती संकट म्हणा, मानव आपत्ती संकट म्हणा, जे बी काही संकट येईल त्याच्यावर ते तोडगा काय आहे हे नेमका परफेक्ट नाही पण 99% ते सांगण्याची स्किल त्यांच्यामध्ये आहे. आणि ते आणि त्यांनी तो आमचा अनुभव आहे. आमच्यावर जे काही आजपर्यंत जे संकट आलेले आहेत आणि ते संकटाचं निराकरण करण्याचं काम आमच्या गुरुवर्य देवराजी राऊत यांनी आजपर्यंत केलेला आहे. तर मित्रांनो, आणखी एक प्रसंग असा होता की देवरावजी राऊत यांचे आतापर्यंत जवळपास 60 ते 70 ऍक्सिडेंट झाले आहे, मात्र तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादामुळे त्यांना साधी एक जखम सुद्धा झाली नाही पायाला, कुठलीही मोडतोड त्यांच्या शरीराला झाली नाही. यावरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो की महापुरुषांच्या वचनामध्ये किंवा महापुरुषांच्या शब्दात किती शक्ती असते, किती सामर्थ्य असते.
मित्रांनो, या ठिकाणी तुकडोजी महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतोय आणि तुकडोजी महाराजांचा पुतळा आपल्याला इकडे ध्यान अवस्थेमध्ये दिसतोय. त्यांनी ध्यान मुद्रा धारण केली आहे. तुकडोजी महाराजांच्या मातेचा पुतळा त्यांच्या शेजारीच आहे. त्यांच्या मातेचं नाव मंजुळाबाई असे होते. त्यांच्या पुतळ्यासमोरच त्यांच्या वडिलांचा तसेच त्यांचे गुरुजी आडकोजी महाराज यांचा देखील पुतळा त्यांच्या समोर आहे. गुरु की निगाहे मोक्ष है, गुरु वाक्य ही है संपदा, सेवा गुरु की जो करे पाता नहीं वह आपदा. याचं प्रत्यक्ष उदाहरण आताच आपण पाहिलं देवरावजी राऊत यांच्याकडून, कारण की त्यांनी गुरुची सेवा केली आणि त्यामुळे ते प्रत्येक आपदा प्रत्येक संकटापासून वाचले. सब संकटों पर मात करने की उसे शक्ति मिले, गर मौत भी आवे कभी आनंद ही फुले फळे. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे ऍक्सिडेंट, त्यांचे एवढे अपघात होऊन देखील त्यांच्या शरीराला कुठल्याही पद्धतीची इजा झाली नाही. यावरूनच गुरुच्या सेवेचं जे फळ मिळते ते खरंच कितीतरी लाखो रुपयाच्या कमाईपेक्षा कितीतरी अधिक महत्वाचं असते, मौल्यवान असते. तिथे शिवजीची मूर्त आहे आणि त्यांच्याकडे कोणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. शिव की सदा आराधना, शिवमूर्ती का आहे चिंतवन, शिव के बिना नहीं वक्त भी, खाली रहे देखा श्रवण. सुनता वही, करता वही, कहता वही शिव का भजन, सोधन्य है, सोधन्य है, मिलता उसे कैलास धन. तर मित्रांनो, याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सविस्तर माहिती आणि त्यांच्या साधनेचं स्थळ सुद्धा आपण पाहणार.